ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार असल्याची चर्चा, मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट। शंकरराव गडाखांना मंत्रीपद देण्यासाठी किती खोके दिले याची माहिती, संदीपान भुमरेंचा गौप्यस्फोट, ठाकरेंच्या सभेसाठी खैरेंनी वसुली केल्याचा आरोप। कंगना रनौत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, आज संध्याकाळी शासकीय निवासस्थान वर्षावर चर्चा। मुंबईतील कांदिवलीमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू तिघे जखमी, दहीहंडीच्या दिवशी झालेल्या वादातून गोळीबार। पावसामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील फाइल्स पत्त्यांसारख्या उडाल्या, हजारो कागदपत्र गहाळ, मोठं नुकसान झाल्याची भीती। नाशिकच्या चांदवडमध्ये पावसाचा हाहाकार, गारपिटीनं कांदा पीक भुईसपाट, पंचनामे करून भरपाईची मागणी, तर सलग दुसऱ्या दिवशी पुण्याला पावसानं झोडपलं। आजपासून देशात सुपरफास्ट इंटरनेट सेवा, पंतप्रधानांच्या हस्ते आज 5G सेवेचा शुभारंभ, 6व्या भारतीय मोबाईल परिषदेचंही उद्घाटन। नैसर्गिक वायूंच्या किमतीमध्ये थेट 40% वाढ, CNG, PAG आणि खतही महागण्याची शक्यता। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24